परीक्षेतील गैरव्यवहाराचा हा तपास आता सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलाय. नीट परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. 5 मे 2024 रोजी नीटची ही परीक्षा झाली होती आणि या संदर्भात आपण आता अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय सांगाल आपण पाहतोय, नीट परीक्षेसंदर्भात मोठा घोळ झाला होता, आता सीबीआयकडे तपास देण्यात आलाय, त्यावरून आता विरोधक सुद्धा टीका करत आहेत, काय सध्याचे या संदर्भातले अपडेट्स मिळतात? मोहिनी, सरकारला उशिरा सुटलेलं शहाणपण आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. कारण ज्या नीट परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यानंतर मागचे काही दिवसांपासून सरकारवर वारंवार टीका केली जाते, विद्यार्थी रस्त्यावरती उतरत आहेत, त्या परीक्षेचा आता अखेर सरकारनं सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि काल रात्री सरकारनं हा सगळा तपास जो आहे तो सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या काही दिवसापासून पण जर प्रामुख्यानं बघितलं मोहिनी, तर नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचं म्हणणं पेपर लीक झाला होता आणि त्यानंतर सगळी परीक्षा पुन्हा घ्या असं म्हणत विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये देखील गेले होते. पण कोर्टानं संपूर्ण परीक्षा घेण्याला नकार दिला होता आणि 1563 विद्यार्थ्यांची फक्त फेरपरीक्षा होणार आहे. हे सगळा प्रकार आता सीबीआयकडे गेल्यामुळे नेमकं याचे सगळे धागे कुठपर्यंत जातात आणि महत्वाचे आरोपी हातात लागतात हे पूर्ण महत्वाचं असणार आहे. नक्कीच प्रमोद, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.